आपण कायद्याच्या राज्यात वावरत आहोत असे म्हणतो, मात्र आजही अनेक ठिकाणी गावागावात जात पंचायत तसेच गाव पंचायतीतच राज्य पाहायला मिळतं. सिंधुदुर्गातील आंबोली या गावात देखील अशीच एक जात पंचायत सक्रिय असल्याचा आरोप येथील सावंत कुटुंबियांनी केला आहे. आंबोली गावातील एक ज्येष्ठ नागरिक यशवंत सावंत सध्या व्यथित आहेत, ते फक्त जात पंचायतीकडून सुरू असलेल्या जाचामुळे. गेल्या 3 वर्षापासून सावंत कुटुंबाला येथील जात पंचायतीने वाईट टाकल्याचा त्यांचा आरोप आहे. तसेच जात पंचायतीकडून त्यांना जात सहन करावा लागत असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे. याबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी तसेच पोलीस प्रमुख यांच्याकडे आपली लेखी तक्रार देखील पत्राद्वारे मांडली आहे. 2014 पासून या जमिनीचे जे व्यवहार, आमच्या जागेचे व्यवहार झाले, तिथपासून त्यांनी आम्हाला बहिष्कार टाकलेला आहे. आमच्या घरामध्ये कोणी आजारी झाला किंवा काय झाला तरी कोणी विचारायला येत नाही. कोणी आला तर त्याला वॉच करतात आणि त्याला हे करतात, त्याच्यावर वॉच ठेवतात आणि त्याला पण त्याच्यावर बंदी घालण्याचा त्याला भीती असते, म्हणून तो येत नाही. तसेच आम्ही आमच्या जे होळीचे उत्सव असतात, होळीने ढोल वाजवणे, तुळशीचे लग्न किंवा आमचे हे आपलं सत्यनारायणाची पूजा वगैरे, ह्या ज्या काय त्याने कोणी जाऊ नये, तीर्थप्रसाद घेऊ नये किंवा भजन मंडळीने आरती वगैरे भजन करू नये असे दंड घातलेलं असतो. माझ्या मुलग्याच्या लग्नासाठी मी पत्रिका घेऊन प्रथम पत्रिका गावामध्ये वाटतात, माऊलीच्या म्हणजे ग्रामदेवतेला पत्रिका ठेवतात, त्यानंतर बाकीच्या आपल्या कुलदेवतेला ठेवतात, त्यानंतर गावामध्ये पत्रिका वाटली जाते. असा रिवाज असल्यामुळे मी प्रथम डेमाबाबू गावडे याला पत्रिका द्यायला गेलो, तर पत्रिका त्याने घ्यायला नकार दिला. त्याप्रमाणे अनेकांनी जे त्यांचे जे सहकारी होते, गावकरी होते, मानकरी होते, त्यांनी पत्रिका घ्यायला नकार दिला. त्यानंतर 25 तारखेला पुन्हा मी त्यांच्याकडे गेलो आणि पत्रिका घेण्याबाबत विचारलं, तर त्यांनी माऊलीच्या मंदिरामध्ये सगळ्यांना बोलवलं मंदिरामध्ये आणि मीटिंग घेतली. 2016 25 तारखेला त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे करत 10,000 रुपये दंड भरायला पाहिजे. तर दंड मी भरणार नाही म्हटलं. दंड कसला भरायचा, मी कुठला गुन्हा केलेला नसताना मला दंड 10,000 रुपये कशाबद्दल भरायचा आणि मी भरणार नाही म्हटलं. तर त्यावेळेला याने मनोहर मालू पारधी याने सांगितलं की दंड 10,000 रुपये भरले पाहिजे, तरच तुम्हाला हे करणार, नाहीपेक्षा आमचा जो पूर्वीपासून जो बहिष्कार आहे तो चालू राहील. त्यानंतर मी पुन्हा आमचे मुलगा सुन आणि सुनेचा भाऊ हे होसा भरण्यासाठी 9 तारखेला 9व्या महिन्यामध्ये होसा भरण्यासाठी मंदिरामध्ये आणि तिथे होसा जो आपल्या कोकण पद्धती जी कोकण लोकांमध्ये जी पद्धत आहे त्याप्रमाणे होसा माऊली मंदिरमध्ये ठेवतात, ते गारणं वगैरे घालतात, सगळे पंच असतात ते, आणि त्याप्रमाणे मी त्यांना सांगायला गेलो की भरा बापू डेमाबाबू गावडेला. तर त्याने सांगितलं की तुला माहीत आहे की आम्ही इतकी वर्ष तुझा बहिष्कार आहे, आम्ही तुझा हौसा भरणार नाही. म्हटलं हौसा बहिष्कार कोणी घातला, तुम्ही घातला, कोणी गावाने घातला, मोगम कशाला बोलतो, गावाने तुम्हाला काय लेखी दिलं आहे का ते ह्याच्यावर बहिष्कार घाला म्हणून. आंबोली गावातील जात पंचायतीची दहशत एवढी आहे की गावातील नागरिक देखील जात पंचायतीच्या प्रचंड दडपणाखाली वावरत आहेत. आंबोलीतील ही जात पंचायत गेली अनेक वर्षापासून आजपर्यंत कार्यरत असल्याचे यशवंत सावंत सांगतात. मला 2014 पासून आतापर्यंत म्हणजे आजपर्यंत चालू आहे यांचे कार्यक्रम आणि मला माझ्या घरामध्ये कुठली कामाला यायचं नाही, कोणी चहा पाणी घ्यायचं ना, भजन असेल, हे पूजा असेल, हे असेल, लग्नाला कोणी आले नाही. भटजीला पण सांगितलं की तुम्ही जाऊ नका. 2026ला भटजीने मला सांगितलं की मी गावातल्या लोकांनी सांगितलं मुख्यांनी की तू त्याच्यावर लग्नाला जाऊ नको, आम्ही त्या गावावर बहिष्कार घातलेला आहे. त्यामुळे त्याने नकार दिला. त्यानंतर मी दुसरा भटजी आणून 29/4 आमच्या मुलाचं लग्नाचं हे केलं आणि तेव्हा तिथे सगळ्यांना गावातल्या संपूर्ण गावाला पत्रिका वाटली
परंतु एकही माणूस आला नाही तिथे. त्याचे जे कोण लोक होते प्रतिनिधी वाड्यावाड्यावर ज्या प्रतिनिधी असतात त्याने प्रत्येकांना सक्त ताकीद दिली की यांच्या लग्नाला कोणी जायचं नाही. माझं जेवढं अन्न वगैरे हे होतं शिजवलेलं होतं ते वाया गेलेले. मला मी जवळजवळ शाळेत असल्यापासून या गोष्टी मी म्हणजे जवळजवळ 2070 पासून मी ज्यावेळेला 70 किंवा त्यापूर्वीपासूनही मी बघितलेलं आहे अशी लोकांनी पंचायती चालूच आहे आतापर्यंत. मी यांना दोन चार वेळा सांगून करण्याचा प्रयत्न केला आणि मुलाच्या लग्नापर्यंत मी वाट बघितली म्हणजे 2014 पासून ते 2016 पर्यंत या माझ्या मुलगाच्या लग्नाला तरी येतात काय विनंती करून तर ही वाट बघितली. तोपर्यंत मी काही यांच्यामध्ये फक्त त्यांच्याशीच मी चर्चा केली की माझं हे करा मिटवा म्हणून. तोपर्यंत मी कुठल्याही याला कंप्लेंट केली नव्हती. पण काही लोकांनी इथे कंप्लेंट केलेली आहे पण इथल्या तिथे मिटवामिटी झाल्यामुळे ते काय पुढे प्रकरण गेलेलं नाही. मागच्या महिन्यात 2 तारखेला मुख्यमंत्र्यांकडे हे केलं तक्रार केली त्याच्यानंतर जिल्हा पोलीस अधिकारी आणि हे मामलेदार यांच्याकडे मी तक्रार अर्ज दिलेला आहे. कोणी पण म्हणजे असं बोलवलं किंवा काय कुठले काम करायला गेलं तर ते काही येत नाही. आता हे मुंबईला गेले आपण एकटे राहिलो तरी सुद्धा कोणाला आपण कुठल्याही गोष्टीला बोलवायला गेलो तरी पण काय येत नाही. मग आपण एकटेच आजारी पडले किंवा आपण आता कुठलं ते काम करायचं चाललं आहे लाकडं वगैरे तोडायची झाली किंवा कुठली गोष्ट झाली तर आपण बोलवायला पाहिजे ते येत नाही. मग ते बोलतात की तुम्हाला वाईट टाकलंय आम्ही येत नाही. दरम्यान जात पंचांनी सावंत कुटुंबाने केलेल्या आरोपाचा इन्कार केलाय. तसेच आंबोलीत कोणत्याही प्रकारची जात पंचायत कार्यरत नसल्याचा दावा करत साहजिकच बचाव केलाय. आमची गावची बाजू अशी आहे की आम्ही तिच्यावर बहिष्कार टाकलेला नाही मला तरी कारण तो मंदिरात येतो त्याची आता गणपती आमच्या वाडीत त्याचं घर आहे जुनं तिथं त्याचं गणपती सार्वजनिक त्यांच्या घरात गणपती आहे तिथे त्यांचे कार्यक्रम सगळे आम्ही करतो स्वतः. आम्ही आमच्या वाडीतले लोक वगैरे सगळे करतो. त्याचं ग्रामपंचायत म्हटलं तर गावाचं त्याचं पाणी चालू आहे त्याचं सगळं येणं जाणं इथं चालू आहे. काल मंदिरात रोज येतो काल आला होता रोज कधी पण येत होतो ते कुणी कुठला बंधन वगैरे असं काही कुणाकडं किंवा बहिष्कार वगैरे हा विषयच नाही आहे. आणि बहिष्कार म्हणजे काय हे तरी समजलं पाहिजे ना. त्याचं पाणी चालू आहे सगळं चालू आहे लाईट चालू आहे कुठं त्याला बंधन कोणी केलंय कुठं अडवलंय का रस्त्यात अडवलं काय कार्यक्रमात कोणी त्याला कधी उठून जा असं म्हटलंय काय आम्हाला तर काय माहिती याच्यातलं नाही गावातल्या माणसाला कुठं. तर राज्यात जात पंचायतीच्या प्रकरणात कडक कारवाई होत आहे. तसेच अशा प्रकारे जात पंचायतीची प्रकरणे समोर आल्यास यापुढेही कडक कारवाई करणार असल्याची ग्वाही राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांनी दिली आहे. एक असं आहे की ज्या ठिकाणी अशी प्रकरणं घडलेली आहे तिथं ऑलरेडी कारवाई झालेली आहे आणि अशी जर काही प्रकरणं घडली तर तुम्ही निदर्शनाला आणून द्या त्यामध्ये चौकशी होईल. सरकारकडून नेहमी महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा टेंभा मिरवला जातो मात्र कायद्याच्या कसोट्यांमधून पळवाट काढत आजही जात पंचायती निडरपणे कार्यरत आहेत. त्यामुळे जात पंचायती कायमच्या नष्ट करण्यासाठी सरकार या पळवाटा कायमच्या बंद करून जात पंचायतीवर अंकुश ठेवणार का हेच पाहणं औत्सुक्याचं ठरेल. अनंत पाताडे, कोकण नाव कासारडे.